Hello students, today we are going to see variation in the value of g. We have seen what is g. G is the acceleration due to gravity. G is the acceleration due to gravity. And today we have to see the variation in the value of g. G cha value madhe variation kasa yete ani earth surface var किंवा अर्थच्या डिफरंट पोर्शन मध्ये जी ची व्हॅल्यू कशी राहू शकते, किती राहू शकते, तर त्याचा कसे चेंजेस येतात, म्हणजे सरफेस वर किती राहू शकते, त्यानंतर हाइट, जर ऑब्जेक्ट ची हाइट असेल अर्थ सरफेस पासून हाइट वर ऑब्जेक्ट असेल तर त्यावेळेस जी ची व्हॅल्यू कशी राहणार, जी ची व्हॅल्यू किती राहणार, कमी राहणार की जास्त राहणार. त्यानंतर चेंज विथ डेप्थ, म्हणजे जर सपोज आपण अर्थच्या डेप्थ मध्ये गेलो, होल भागामध्ये जर गेलो, समजा एखादी विहीर खोदली, तशा प्रकारे जर आपण एखादा खड्डा खोदत गेलो आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये म्हणजे कोर कडे जर आपण खोदत गेलो तर त्या ठिकाणी आतमध्ये त्या ऑब्जेक्टची ऑब्जेक्टवर जी ची व्हॅल्यू किती राहणार, और एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी त्या ठिकाणी किती राहणार, तर आपल्याला पाहायचं आहे. टुडे वी हॅव टू सी द व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ g along the surface of the earth and with the height and then with the depth we have to see all these variations. g ची व्हॅल्यू या ठिकाणी काय राहणार, हाइट वाढली तर किती राहणार, खाली हाइट वाढली म्हणजे डेप्थ मध्ये जर व्हॅल्यू आपण चेक केली g ची तर ती किती राहणार, कशी राहणार, ऑल दीज थिंग्स वी हॅव टू सी टुडे. तर आता पहा, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे. This is the earth. ही अर्थ आहे, बरोबर आहे. This is the center of the earth. Earth. हे काय अर्थ आहे. आणि आपल्याला माहित आहे अर्थ प्रत्येक वस्तूला अट्रॅक्ट करते आणि त्याला आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हटलं, ज्या फोर्सने प्रत्येक वस्तूला अर्थ स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेते, स्वतःच्या सेंटरच्या दिशेने प्रत्येक वस्तूला अट्रॅक्ट करून घेते. तर तो जो फोर्स आहे तो फोर्स कोणता आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर समजा एखादी वस्तू फ्री फॉल होत असेल अंडर द इफेक्ट ऑफ अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर त्या फ्री फॉलिंग बॉडीमध्ये जे ऍक्सलरेशन येते त्याला म्हणतो आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच जी. तर जी ची व्हॅल्यू सरफेसवर किती, बरोबर आहे. सरफेस हा सुद्धा सरफेस आहे, हा सुद्धा सरफेस आहे, बरोबर आहे. तर आता इथे तरी आपण स्फेरिकल काढला, बट अर्थ इज नॉट spherical, it is like this, means it is flattened at this at the poles and it is bulging out at the equators. म्हणजे या पोर्शनला अर्थच्या या पोर्शनला आपण पोल्स म्हणलं, यांना काय म्हणतो आपण, पोल्स, नॉर्थ पोल साऊथ पोल, ठीक आहे. हे पोल्स आहेत आणि जे काय आहे इक्वेटर, याला काय म्हणू आपण, इक्वेटर, इक्वेटर, याला इक्वेटर, याला इक्वेटर, बरोबर आहे. म्हणजे हे झाले इक्वेटर, हा सेंटर आणि हे झाले पोल्स, बरोबर आहे. दीज आर द पोल्स अँड दीज आर द इक्वेटर. हा इक्वेटरचा भाग, हे गोष्ट लक्षात येणं आवश्यक आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट the flat surface of the earth is pole. This is the poles. Here also poles. And these two portions of the earth, they are called as the equators. यांना equator म्हणतो. आता जर आपण shape बघितला तर poles वर earth कशी आहे, flat, flatter झालेली आहे आणि equator ला bulging out, bulging out म्हणजे फुगीर भाग दिसत आहे आपल्याला, फुगीर भाग. मग जर आपण radius पाहिली तर इथे रेडियस जे आहे इक्वेटरला रेडियस जास्त आहे आणि पोल्सला रेडियस कमी आहे, बरोबर आहे. पोल्सला पोल्सवर रेडियस काय आहे, रेडियस डिक्रीजेस अँड ऍट द इक्वेटर, इक्वेटरला रेडियस बघा, पाहूनच आपण सांगू शकतो की इक्वेटरला रेडियस कशी आहे, जास्त आहे म्हणजे इन्क्रीज होते, रेडियस इन्क्रीजेस.
बल्जिंग झालेला आहे, फुगीर भाग आलेला आहे, इक्वेटरला असा फुगीर भाग आलेला आहे, म्हणून सेंटर पासूनचा तर इक्वेटरचं डिस्टन्स काय जास्त आहे, म्हणजे रेडियस जास्त आहे, आणि पोल्स पोल्स आणि सेंटर मधलं डिस्टन्स कमी आहे, म्हणजे रेडियस कमी आहे, पोल्सवर रेडियस कमी आहे, पोल्सवर रेडियस कमी आहे, बरोबर आहे. आणि आपला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, फॉर्म्युला कोणता आहे आपला, जी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला कोणता आहे, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता सपोज जी कॉन्स्टंट घेतला आपण, मासही आपण कॉन्स्टंट घेतलं थोड्या वेळासाठी, मास कॉन्स्टंट आहे, मास बदलत नाही कसंही, तर आपण जर यांना कॉन्स्टंट मानलं तर जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे याचा मिनिंग असं होते की आर आर इन्क्रीजेस जी डिक्रीजेस, आर डिक्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी इन्क्रीजेस, बरोबर आहे. जर आर ची व्हॅल्यू वाढली तर जी ची व्हॅल्यू कमी होते, आणि आर ची व्हॅल्यू कमी झाली तर जी ची व्हॅल्यू वाढते, इन्वर्स प्रपोर्शन आहे. आता मला सांगा बघ, इथे पाहून आपण लक्षात घेऊ शकतो, इथे आर ची व्हॅल्यू जास्त आहे, आर ची व्हॅल्यू जास्त आहे, तर या ठिकाणी जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. जी ची व्हॅल्यू ऍट द इक्वेटर कशी असेल, कमी असायला पाहिजे. पहा इथे दिलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ जी इज स्मॉलेस्ट ऍट द इक्वेटर, व्हॅल्यू ऑफ जी इज स्मॉलेस्ट ऍट द इक्वेटर, आणि हायेस्ट कुठे राहील, रेडियस कमी, या ठिकाणी पोल्सवर पहा, पोल्सवर काय लिहू शकतो आपण, पोल्ससाठी रेडियस कमी आहे तर व्हॅल्यू ऑफ जी जास्त राहणार, बरोबर आहे. अपवर्ड एरो म्हणजे जास्त आणि डाऊनवर्ड एरो म्हणजे कमी, तर रेडियस इथे कमी आहे पोल्सवर, तर ग्रॅव्हिटेशन ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी इज मोर, म्हणजे आर डिक्रीजेस जी इन्क्रीजेस, म्हणजे पोल्सवर जी ची व्हॅल्यू जास्त आहे कारण रेडियस कमी आहे. जास्त म्हणजे किती आहे, तर पोल्सवर हायेस्ट व्हॅल्यू आहे, किती आहे हायेस्ट व्हॅल्यू, 9.832, म्हणजे पोल्सवर व्हॅल्यू येईल 9.832 हायेस्ट व्हॅल्यू मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि स्मॉलेस्ट कुठे आहे, स्मॉलेस्ट ऍट द इक्वेटर, आणि किती आहे स्मॉलेस्ट आहे, किती आहे 9.78, किती आहे इक्वेटरला 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर पहा इथे व्हॅल्यू 9.8 आहे, इथे 9.7 आहे, असे समजू शकतो 9.7 कमी आहे, व्हॅल्यू ऑफ जी कमी आहे कारण इथे आर ची व्हॅल्यू जास्त आहे, 9.8 जास्त आहे, जी ची व्हॅल्यू जास्त आहे कारण इथे रेडियस कमी आहे, लक्षात येत आहे, दिसून येत आहे, पोल्सवर रेडियस कमी आहे म्हणून व्हॅल्यू ऑफ जी जास्त आहे. इथे पहा इक्वेटरला रेडियस जास्त आहे म्हणून जी ची व्हॅल्यू कशी आहे, कमी आहे, बरोबर, इन्वर्स प्रोपोर्शन आहे, हे लक्षात आलं तुमच्या. इथे वाचू शकतो आपण, अर्थ इज नॉट परफेक्टली स्फेरिकल बल्जेस ऍट द इक्वेटर, म्हणजे इक्वेटरला कशी आहे ती फुगीर आहे, अशी इक्वेटरला कशी आहे, इक्वेटरला अशी फुगीर आहे, हे इक्वेटर आहे, आणि हे असे पोल्स, हा पोल्स, हा सुद्धा पोल, आणि इथे इक्वेटर, तर इथे बल्जिंग आउट झालेलं आहे, आणि या ठिकाणी कशी आहे ती फ्लॅटर आहे, बरोबर आहे. त्यानंतर रेडियस इज हायेस्ट ऍट द इक्वेटर, जर समजा हा सेंटर मानला आपण तर इक्वेटरला रेडियस कशी आहे, हायेस्ट आहे, आणि पोल्सला कशी आहे, हे पोल्सची रेडियस, आणि ही कोणती आहे इक्वेटरची रेडियस, तर इक्वेटरची रेडियस जास्त असल्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी आहे, रेडियस जास्त म्हणून व्हॅल्यू ऑफ जी कमी, आणि इथे रेडियस कमी म्हणून व्हॅल्यू ऑफ जी जास्त, आणि जास्त किती आहे 9.8, आणि इथे किती आहे 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं सरफेसवर, बरोबर आहे. सरफेसवर पाहिलं आपण की पोल्सवर व्हॅल्यू ऑफ जी जास्त आहे आणि इक्वेटरवर व्हॅल्यू ऑफ जी कमी आहे, हे पाहिलं. त्यानंतर चेंजेस विथ डेप्थ, सॉरी चेंजेस विथ हाईट, हाईट जर समजा आपण अर्थ सरफेस घेतला, एखादा अर्थ सरफेस इथे बघू, दिस इज अर्थ, आणि या अर्थ सर्फेस पासून जर हाईट वाढत गेली, एखाद्या ऑब्जेक्टची हाईट वाढत गेली, आणि ऑब्जेक्ट इथे आहे, दिस इज ऑब्जेक्ट,
ऑब्जेक्ट जरी इथे आहे तर अर्थ सरफेस पासून त्याची हाइट वाढवणार आहे, जशी जशी हाइट वाढणार तशी तशी जी ची व्हॅल्यू काय जाते डिक्रीज होते, हाइट वाढताना डिस्टन्स वाढलं, डिस्टन्स वाढलं रेडियस वाढली, रेडियस पेक्षा जास्त आहे म्हणून डिस्टन्स म्हणतात आपण, अर्थ सेंटर पासून ऑब्जेक्टचं डिस्टन्स वाढलं बरोबर आहे, जर हे आर वाढलं तर जी कमी होते म्हणून तशाच प्रकारे इथून हाइट जर वाढत गेली तर जी ची व्हॅल्यू काय जाते कमी होत जाते, तेच लिहिलं आपण ऍज हाइट इंक्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, ऍज हाइट इंक्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस। फॉर एक्झाम्पल आता जसं समजा आपण स्लॅब हाइट घेऊ, आपण स्लॅब हाइट पर्यंत ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यावर जी ची व्हॅल्यू ही जास्त असेल, पण तर जर ऑब्जेक्ट आपण माउंटेन वर नेऊन ठेवला, एखादा एव्हरेस्ट आहे एव्हरेस्टच्या टोकावर नेऊन ठेवला, तर मला सांगा सरफेस पासून एव्हरेस्टच्या टोकापर्यंत जर डिस्टन्स वाढलं, डिस्टन्स वाढल्यामुळे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू काय जाते कमी, डिस्टन्स वाढलं जी ची व्हॅल्यू कमी झाली, डिस्टन्स वाढलं जी ची व्हॅल्यू कमी झाली बरोबर आहे। पण जर स्लॅब हाईटला जर एखादा ऑब्जेक्ट असेल, स्लॅब हाईटला जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर एव्हरेस्टच्या कंपॅरिझनमध्ये हे हाईट कमी आहे, हाईट कमी आहे, जर हाईट कमी आहे तर जी ची व्हॅल्यू जास्त आहे बरोबर आहे। कारण या फॉर्म्युल्यात बघायचं हे डिस्टन्स म्हणून राहिलं, हेच रेडियस, हे जर समजा रेडियसची व्हॅल्यू वाढली तर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत जाते कमी होत जाते। तुम्हाला एक चॅप्टरमध्ये आपल्याला टेक्स्टबुकमध्ये एक पेज दिलेला आहे, टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये हाईटच्या हाईटनुसार जीची व्हॅल्यू दिलेली आहे। तुम्हाला लक्षात येईल की जशी जशी आपण हाईट वाढवतो किंवा ऑब्जेक्टची हाईट वाढते तर जीची व्हॅल्यू काय होत जाते डिक्रीज होत जाते बरोबर आहे। आता समजा अर्थ सरफेस पासून जर समजा हा सरफेसवर ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट सरफेसवर आहे, सरफेसवर आहे तर जी ची व्हॅल्यू काय राहणार कमी की जास्त, सरफेसवर असल्यामुळे जी ची व्हॅल्यू ही जास्त राहणार, पण याची जर हाईट वाढवत गेलो आपण आणि अर्थ सरफेस पासून खूप हाईटवर आपण याला ठेवलं तर जी हाईट वाढल्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी होणार, हाईट वाढल्यामुळे जी ची व्हॅल्यू काय होणार कमी होणार। तर आपण इथे पॉइंट केलेला आहे ऍज हाईट इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, ऍज हाईट इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, अंडरस्टूड। देन नेक्स्ट टॉपिक व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस विथ डेप्थ, डेप्थ म्हणजे काय, जसं एखादा खड्डा खोदून आपण पृथ्वीच्या आतमध्ये जायला लागतो ते जितकं जास्त आपण आतमध्ये जायला लागतो त्याला आपण डेप्थ म्हणतो, खोल भागामध्ये जाणे पृथ्वीच्या भूगर्भाकडे जाणे खोल भागामध्ये जाणे याला म्हणू आपण डेप्थ, ठीक आहे। समजा आपण डेप्थमध्ये जात आहे तर जसं जसं आपण डेप्थमध्ये जाणार म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे हे पृथ्वीचं सेंटर, जसं जसं आपण कसं खोल भागामध्ये जात राहणार काय होणार, ऍज डेप्थ इन्क्रीजेस म्हणजे जितकं असं खाली येणार आपण त्याला म्हणू आपण डेप्थ, डेप्थ इन्क्रीजेस, खाली जर जितक्या जास्त खाली जाणार त्याला म्हणतो आपण डेप्थ इन्क्रीजेस, डेप्थ इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे काय होणार कमी होणार, याची व्हॅल्यू कमी होत जाणार म्हणजे खूप जास्त फोर्सने खाली ओढल्या जाणार नाही बरोबर आहे। म्हणजे काही विशिष्ट डिस्टन्सपर्यंत एका पर्टिक्युलर डिस्टन्सपर्यंत तुम्हाला खूप स्पीडने खाली ओढल्या जाईल, पण खूप जास्त खोल भागामध्ये जर गेले तर तुम्ही एकदम जाऊन आणखी खोल जाऊन न पडणार नाही, कारण तिथे जी ची व्हॅल्यू काय होऊन जाते कमी होऊन जाते बरोबर आहे। डेप्थ इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, डेप्थ इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस, तर समजलं तुम्हाला, दिस इज अर्थ, अर्थचे दोन पोर्शन आहे पोल्स, पोल्स आणि इक्वेटर, पोल्स आणि हे इक्वेटर, तर पोल्स वर काय आहे जी ची व्हॅल्यू जास्त आहे ते किती आहे 9.8, इक्वेटर, इक्वेटर हे आहेत बरोबर आहे, इक्वेटर वर रेडियस जास्त असल्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी आहे 9.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर। त्यानंतर जसं जसं तुम्ही हाईट ना हाईट वाढवान अबो द अर्थ सरफेस तसं तसं जी ची व्हॅल्यू काय होणार कमी कमी होत जाणार, म्हणजे 9.8 पेक्षा कमी कमी होत जाणार।
आणि डेप्थ मध्ये जर गेलो आपण जशी जशी डेप्थ वाढेल तशा तशा प्रकारे जी ची व्हॅल्यू सुद्धा कमी होईल. बरोबर आहे, डेप्थ वाढली तर जी ची व्हॅल्यू कमी होईल. अंडरस्टूड? तर अशा प्रकारे आजचा टॉपिक आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. वर गेलो तर म्हणजे जसं जसं हाईट वर गेलो आपण तसं तसं जी ची व्हॅल्यू कमी होते, आणि खाली गेले समजा डेप्थ मध्ये गेले तरी व्हॅल्यू कमी होते. अर्थ सर्फेस वरून तुम्ही खूप जास्त वर गेले तरी जी ची व्हॅल्यू कमी होते, आणि अर्थ सर्फेसच्या आतमध्ये जर गेले तुम्ही डेप्थ मध्ये जर गेले जितक्या जास्त डेप्थ मध्ये जाल तितकी तितकी व्हॅल्यू तिकडे पण कमी होते, वर पण कमी होते खाली पण कमी होते. बरोबर आहे, आणि फ्लॅट सर्फेस जो आहे पोल्सचा तिथे सर्वात जास्त आहे आणि इक्वेटरवर परत कमी आहे. तर अशा प्रकारे व्हॅल्यू ऑफ जी होती आणि त्यामध्ये जे व्हेरिएशन होते ते सुद्धा आपण डिस्कस केलं. तर अशा प्रकारे आजचा टॉपिक होता. जर समजा तुम्हाला काही अडचणी आल्या तर प्लीज लेट मी नो द फीडबॅक ऑफ दिस लेक्चर. इफ यू हॅव एनी क्वेरीज देन आय विल सॉल्व इट थ्रू द नेक्स्ट व्हिडिओज. सो टिल देन टेक केअर. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.